सीमा समन्वयक मंत्री शंभूराज देसाई आज सीमा भागातील शिनोळी गावी जाणार, ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी जात असल्याचं देसाईंनी केलं स्पष्ट। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर, विविध 700 कोटी रुपयांच्या विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करणार, संध्याकाळी घेणार जाहीर सभा। नाशिकमध्ये उद्धव ठाकरे पक्षाला मोठा धक्का, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 12 माजी नगरसेवकांचा शिंदे पक्षात प्रवेश। आज सोलापूर बंदची हाक, महापुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्यांच्या निषेधार्थ बंद पाळणार, तर सोलापूर बंदला महाविकास आघाडीसह विविध संघटनांचा पाठिंबा। बीडीडी चाळ पुनर्विकासादरम्यान रहिवाशांना दोन पर्याय, संक्रमण शिबिरात घर किंवा घराऐवजी महिन्याला मिळणार 25,000 रुपये भाडं। गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा तुफान राडा, शेकडो प्रेक्षक चढले स्टेजवर, राड्यामुळे नागरिकांना सहन करावा लागला ट्रॅफिक जामचा मनस्ताप। चीन सोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतानं केली अग्नि 5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, 5,500 किलोमीटर टप्पा असलेल्या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येतं संपूर्ण चीन।